नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर प्रतिभा जाधव प्रथम वर्ष वाणिज्य मराठी या विषयासाठी उत्कर्ष वाटा हे पाठ्यपुस्तक तुम्हाला अभ्यासायला आहे त्यातील दुसरं प्रकरण केली पण शेती हे आज आपण बघणार आहोत या प्रकरणाचे लेखक आहेत विनायक पाटील एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये काकासाहेब कालेलकर गुजरात विद्यापीठाचे कुलपती असताना त्यांनी गांधीजींना विचारले की शेती कशाची करावी तेव्हा गांधीजींनी त्यांना सांगितले की आपल्या शेतीला वृक्ष शेतीची जोड दिली पाहिजे ज्यायोगे पर्यावरणाचा समतोल राहील व जैविक विविधताही टिकून राहील गांधीजींनी असेही सांगितले की आपण फळझाडेही लावली पाहिजेत त्यामुळे गरिबांच्या आहारात फळांचा समावेश होईल त्यांना सकस आहार मिळेल व कुपोषण दूर होईल साबरमती आश्रमात फिजी बेटातील तोताराम नावाचा युवक दाखल झाला त्याने मी काय करू असे गांधींना विचारले तेव्हा त्यांनी तोतारामला कडुलिंबाची झाडे लाव असे सुचवले गांधींच्या आदेशानुसार तोतारामने चाळीस वर्षे कडुलिंबाची झाडे लावणे व त्याचे संवर्धन करणे एवढेच काम केले तोताराम ती झाडे जगवण्यासाठी स्वतः कावडीने पाणी घालत असे साबरमती आश्रम ते साबरमती तुरुंग या दोन मैलांच्या रस्त्यावर दुतर्फा कडुलिंबाची शेकडो झाडे तोतारामने लावली व वाढवली वृक्ष मोठे झाल्यावर भूमिहीनांना लिंबोळा वेचण्याचा रोजगार मिळाला व त्यापासून त साबण तयार करण्याचा सा ग्रामोद्योगही सुरू करण्यात आला दक्षिण आफ्रिकेतील गांधींचे पुतणे आश्रमात राहायला आले त्यांना पायजमा व कुडता यांचे दोन जोड देण्यात आले त्यांनी गांधींना आणखी एक जोड स्पेयर म्हणून द्यावा अशी विनंती केली भारताला सध्या स्पेयर परवडणार नाही असे गांधींनी त्याला सांगितले सगळ्यांनी स्पेयर जोड ठेवायचे ठरवले तर कापसाखालचे शेतीतील क्षेत्र वाढेल व अन्नधान्याचे कमी होईल लोक उपाशी राहतील व भुकेलेल्यांना अन्न देणे हे मी धर्मकृत्य मांडले आहे आश्रमातील केरकचऱ्याचे कंपोस्ट बनव बनवले जाई आश्रमात चराचे संडास असत व मानवी मलमूत्रापासून खत बनवले जाईल आणि त्यापासून धान्य भाजीपाला व फळे इत्यादी पिकवले जात गोपालनही होत असेल गांधीजी म्हणत पृथ्वी प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करील परंतु प्रत्येकाचा लोभ पुरा करू शकणार नाही आज आपण वृक्षशेती पर्यावरणाचा समतोल सकस अन्न व कुपोषण जैविक विविधता व जैविक खतांचा वापर पीक पद्धतीचे नियोजन कडुलिंबाची लागवड व त्याचे विविध हो उपयोग धवलक्रांती वगैरे बोलू लागलो आहोत व हे विचार प्रथमच मांडले जात आहेत अशा थाटात आपण वावरतो आहोत गांधीबाबा पाऊनशे वर्षांपूर्वी हे बोलत असत व आचरणात आणण्याचा आग्रहही धरत असत स्वातंत्र्यप्राप्तीसाठी ग्रामोद्योग व चरखा यांचा आपण साधन म्हणून उपयोग करत आहात आपण शेती या विषयाचा का उपयोग करत नाही यावर गांधीजी म्हणाले शेती हा फारच व्यापक विषय आहे त्यातील समस्या जटिल व गुंतागुंतीच्या आहेत ऐंशी टक्के लोकांच्या जगण्याशी त्यांचा थेट संबंध आहे स्वातंत्र्यलढा अगदी निर्णायक अवस्थेत आहे अशावेळी मी त्यासाठी आवश्यक तेवढा वेळ देऊ शकणार नाही म्हणून मी शेती हा विषय निवडला नाही स्वतःच्या क्षमता व मर्यादा यांची केवढी काटेकोर जाणीव म्हणून बर्नॉड शॉ गांधीजींना भेटल्यावर पत्रकारांना म्हणाले होते साक्षात हिमालयच माझ्यासमोर उभा आहे बर्नार्ड शॉ यांच्या या विधानातच गांधीजी सामावलेले आहेत फिरोज मसानी यांचे शालेय शिक्षण डून स्कूलमध्ये झाले वाडिया कॉलेजमधून कॉमर्स शाखेची पदवी घेतल्यानंतर ते इंग्लंडमधील वेल्स येथून सी ए झाले सात वर्ष इंग्लंडमध्ये नोकरी केली सौ हेमा मसानी या इंग्लंडच्या कृषी खात्यात क्रॉप इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत होत्या हे सगळे सोडून दोघांनीही भारतात येऊन शेती करण्याचा निर्णय घेतला व शेती करण्यासाठी ते एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये भारतात आले देखील महाराष्ट्रात नाशिक इथे ते शेती करू लागले शेती करण्याची दोन कारणे एकतर हेमा मसानी यांची वडीलोपार्जित भरपूर शेती वडील नारायणराव शिंद शिंदोरे नावाजलेले शेतकरी आणि फिरोजचे वडील नवशेर मसानी हे डेहराडून येथील फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर असताना त्या वातावरणात गेलेले फिरोजचे बालपण त्यामुळे झाडे जमीन यांची ओढ इंग्लंड ते मुक्काम पोस्ट गंगापूर असा बदल मुक्काम शेतावरच शेतीवरील घरात शौचालयाची सोय नव्हती नळाचे पाणी नव्हते वीज नव्हती काड्यापेटी आणायची तर काही मैल जावे लागत असे श्री शिंदोरे हे गुलाब शेती करत असत आठ एकर गुलाब होता म्हणून मसानी गुलाब शेती पाहू लागले या दरम्यान इस्रायलचे गुलाब तज्ज्ञ डॉक्टर डेव्हिड गिलार्ड यांनी त्यांच्या शेतीला भेट दिली व मसानी यांना इस्रायल भेटीचे निमंत्रण दिले त्याकाळी भारताचे इस्रायलशी राजनैतिक संबंध नव्हते म्हणून मसानी यांना आधी इंग्लंड येथे जावे लागले व ब्रिटिश नागरिक म्हणून व्हिसा घेऊन इस्रायल प्रवास त्रे, ते इस्रायलमध्ये राहिले तेथील गुलाब शेती पाहिली लागवडीपासून ते बाजारपेठेपर्यंत सर्व अंगांचा अभ्यास केला हाय डेन्सिटी लागवडीचे तंत्र त्यांनी आत्मसात केले व अनुसरले पूर्वी मसानी एकरी चार हजार गुलाबाची रोपे लावत असत आता ते एकरी अठ्ठावीस हजार रोपे लावू लागले म्हणजे कमीत कमी जमिनीत व कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पन्न किंवा पूर्वीच्याच जमिनीत व पाण्यात सात पट अधिक उत्पन्न हरितक्रांतीच्या पलीकडे जाऊन भारताने फुलशेतीकडे लक्ष द्यायला हवे असे मसानी सांगत होते व फुल शेती अद्ययावत करायची असल्यास फुलांचे निवडक वान आयात करू द्यायला हवेत तसा त्यांनी प्रयत्न केला सरकारचा साचे बंद नकार आला राजीव गांधी पंतप्रधान होते मसानी यांनी त्यांची भेट घेऊन आपला मुद्दा पटवून दिला व पंतप्रधानांच्या मदतीने काही वान आयात केले त्यात त्यांनी हॉलंड येथून कॉर्नेशनची रोपेही आयात केली व कॉर्नेशनची तयार फुले ते हॉलंडला पाठवू लागले डच लिलावात अधिकृत शेतकरी विक्रेते म्हणून नोंद झालेले मसानी हे पहिले भारतीय आहेत भारतीय हवामानाला साजेशा पॉलीहाऊसचे व ग्रीनहाऊसचे ते जनक आहेत जगभरात फुल शेतीत ज्या भारतीयांनी स्वतःचा ठसा उमटवला आहे त्यात मसानी प्रमुख आहेत शेती या व्यवसायात स्त्री व मसानी पूर्ण समाधानी आहेत व आपण शेतकरी आहोत याचा त्यांना अभिमान आहे त्या हाडाचे शेतकरी आहेत शेतीत कष्ट करण्यासाठी ते दिवसभर शेतात खडे असतात असा हा खडा पारशी नुसताच खडा नाही तर शेतीच्या प्रेमाने एडा सुद्धा आहे अनेक वर्ष निर्यात केल्यानंतर भारतीय बाजारपेठ आपल्या कृषी उत्पन्नाच्या विक्रीसाठी सक्षम योग्य व पुरेशी आहे असे फिरोज मसानी यांचे मत आहे तसेच माझे पाय जमिनीवर आहेत व हात कार्यरत आहेत म्हणून मी आनंदात आहे असेही ते म्हणतात थोडक्यात शेती हा व्यवसाय नसून प्रवृत्ती आहे हेच खरे विष्णू महादू बेंडकोळी हा महादेवी महादेव कोळी समाजातील एक धडपड्या तरुण नाशिक जवळील आनंदवली या गावाचा राहणारा स्वतःच्या गावी व शेजारच्या गोवर्धन या गावात मिळून त्याचे वडील व पाच चुलते यांची एकत्र छत्तीस एकर जमीन जमीन चराव कुरण त्यामुळे उत्पन्नाचा सगळा आनंदच होता विष्णू लहान असताना घरात अत्यंत हलाखीचे दिवस घरच्यांना व स्वतःच्या शिक्षणाला हातभार लागावा म्हणून विद्यार्थी दशेत विष्णू दिवाळीच्या व उन्हाळ्याच्या सुट्टीत बाळासाहेब शिंदोरे यांच्या शेतावर पंच्याहत्तर पैसे रोजाने कामाला जात असे बाळासाहेबही मुलांना शिक्षणासाठी मदत व्हावी म्हणून कामाचा दर्जा न पाहता सुट्टीत मुलांना काम देत असत त्यावेळी बाळासाहेब शिंदोरे त्यांच्याकडे गुलाबाची शेती होती व त्याची देखरेख करण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील चिखली या गावचा साहेबराव डुकरे हा मुकादम होता तो पूर्वी कुंदेवाडी येथे माझ्या शेतावर गुलाबाची देखरेख करायचा व गुलाबाच्या वांझ काडीवर ब्रायर इच्छित जातीच्या गुलाबाचे डोळे भरायचा विष्णू त्यांच्याकडून डोळे भरायला शिकला छान हात बसला त्याचे नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त डोळे जगत असत पंचवीस पैसे डोळा याप्रमाणे मजुरी मिळत असे विष्णू रोज पाचशे डोळे भरू लागला पुढे त्याचा वेग आणखी वाढला व तो दिवसाला सरासरी बाराशे डोळे भरू लागला व त्या काळात त्याला एका डोळ्याचे पन्नास पैसे मिळत असत म्हणजे एका दिवसाला तो पाचशे ते सहाशे रुपये मिळवत असे थोडेसे पैसे साठवल्यानंतर विष्णूने स्वतःच्या शेतात दोन एकरांवर गुलाब लावला वर्ष होते एकोणीसशे शहाऐंशी खर्च वजा जाता त्याला दोन एकरात सरासरी दहा हजार रुपये महिना राहत असे त्याने आठ वर्ष गुलाब शेती केली या काळात नाशिक महानगरपालिकेच्या पुष्प प्रदर्शनात सतत तीन वर्ष त्याच्या गुलाबाला गुलाबाचा राजा हे पहिले पारितोषिक देखील मिळाले आता त्याने द्राक्ष शेती सुरू केली आहे त्याच्या वाटणीला आलेल्या पाच एकरांवर त्याने वाईन व्हरायटी लावली आहे एका प्रसिद्ध वाईनरीशी दीर्घ मुदतीचा करार करून भाव बांधून घेतला आहे विष्णूपूर्वी माझ्याही शेतावर गुलाबावर डोळे भरत असे त्यामुळे माझा परिचय एके दिवशी मला म्हणाला माझी वाईन द्राक्ष शेती पाहायला या मी सपत्नीक त्याची शेती पाहायला गेलो उत्तम दर्जाची द्राक्ष शेती आहे त्याच्या सुलत्यांनाही त्याने मार्गदर्शन करून द्राक्ष लावून दिली आहेत पाचही चुलत्यांचे प्रत्येकी पाच पाच एकर टेबल ग्रेप्स आहेत कुटुंबात एकूण तीस एकर द्राक्ष आहेत सगळी शेती पाहून झाल्यावर आम्ही त्यांच्या बागेत गप्पा मारत बसलो तो सहज म्हणाला दादा माझी स्वतःची वायनरी काढायची इच्छा आहे पंच्याहत्तर पैसे रोजाने काम करणारा मजूर स्वतःच्या कष्टाने वाढवत वाढत आज वाईन द्राक्ष उत्पादक झाला आहे व वायनरी काढण्याच्या सर्व क्षमताही त्याच्याजवळ आहेत त्याने इच्छा व्यक्त करून आम्हा उभय त्यांना नमस्कार केला आम्हीही त्याला मनापासून आशीर्वाद दिला तथाच तू गांडूळ शेती हा शब्दसुद्धा महाराष्ट्राला माहिती नव्हता शेती तर दूरच राहिली त्या काळातच सकाळमध्ये हेमांगी जांभेकरांचे गांडूळ शेतीवर लेख आले होते साल होते एकोणीसशे पंच्याऐंशी तसेच त्यांनी पुण्याला स्वतःच्या राहत्या घरात गांडुळे पाळली होती व त्यांना खाण्यासाठी घरातली उष्टी खरकटी भाज्यांची देठे व फळांच्या साली दिल्या जात होत्या म्हणजे घरातल्या कचऱ्याचा प्रश्न येत नाही व त्या टाकाऊ पदार्थांचे उत्तम अशा नैसर्गिक खतात रूपांतरही होते जे झाडांसाठी व शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असते शिवाय एकदा हे टाकाऊ पदार्थ गांडुळांच्या ताब्यात गेले की त्यांची दुर्गंधीही येत नाही अशी माहितीही त्यात होती जांभेकरांचा प्रयोग शेतीसाठी उपयुक्त होता परंतु तो प्रत्यक्ष पाहणे समजावून घेणे व शिकणे गरजेचे होते माझी पत्नी सरोज हिला मी म्हणालो गांडूळ शेती करायचा विचार आहे आम्ही पुण्याला गेलो निर्मला पुरंदरे यांच्या मदतीने जांभेकरांचा पत्ता शोधून काढला व त्यांच्या शिवाई सोसायटीच्या फ्लॅटमध्ये दाखल झालो नाशिकहून खास हा विषय समजावून घेण्यासाठी विद्यार्थी व विद्यार्थिनी आल्याचा त्यांना आनंद झाला जांभेकरांनी आम्हाला त्या विषयाची भरभरून माहिती दिली त्यांचे तंत्र समजावून सांगितले व मी नाशिक येथे मोठ्या प्रमाणावर गांडूळ शेती केल्यास सर्वतोपरी मदत करेन असेही सांगितले तुमची घरात पाळलेली गांडुळे दाखवा म्हटल्यावर त्यांनी आम्हाला त्यांच्या फ्लॅटच्या गॅलरीत नेले तेथे एक साधारण चार फूट लांब दोन ते अडीच फूट रुंद व तेवढीच उंच अशी लाकडी पेटी होती त्यावर झाकण्यासाठी तरट टाकलेले होते त्यांनी ते दूर केले वर पसरलेल्या कच्च्या भाज्यांचा थर बाजूला केला आत पाहतो तर गांडुळांचे पुंचकेच्या पुंचके वळवळत होते मला कसे तरीच वाटत होते थोडे मळमळूही मल लागले एवढ्या संख्येने एवढी गांडुळे एवढ्या जवळून मी पाहिली नव्हती जांभेकरांनी त्यात हात घातला व ती वर उचलली देखील माझ्या अंगावर शहारा आला त्या मला म्हणाल्या उष्ट्या खरकट्याचा व यात टाकलेल्या कशालाही दुर्गंधी येत नाही बघा बघा म्हणजे वाकूण पेटीजवळ नाक नेऊन अनुभवा असा त्यांचा भाव होता मी तसे न करतात नाही येत नाही येत असा दाखला देऊन टाकला मला या विषयातली शून्य माहिती काहीतरी बोलायचे म्हणून मी म्हणालो गांडूळ छान आहेत त्या हरखून गेल्या व मला म्हणाल्या अहो ही तर काहीच नाहीत मोहनधारिया यांच्याकडे जी बॅच दिली आहे ती तर देखणी आहे गांडुळे आणि देखणी याला म्हणतात विषयाशी एकरूप होणे शेतकऱ्याला बैल देखणे वाटतात कुंभाराला गाढवं गवळ्याला म्हैस कैकाड्याला कुत्री तशी जांभेकरांना गांडुळे देखणी वाटत होती मी सभेत भाषण देताना विषयाशी एकरूप कसे व्हायचे याचे उदाहरण देताना जांभेकरांच्या गांडुळांचे उदाहरण देत असे श्रोत्यांना ते भावतही असे कुणीतरी वाहून घेतल्याशिवाय एकरूप झाल्याशिवाय विषय पुढे जात नाहीत महाराष्ट्रात गांडूळ शेती वाढली स्थिरावली शेतकरी प्रिय झाली याला जांभेकरांचे प्रयत्न कारणीभूत आहेत या शेतीमुळे अनेकांचे उत्पन्न पटीत वाढले आहे अनेकजण केवळ याच व्यवसायावर उत्तम चरितार्थ चालवत आहेत हेमांगी जांभेकर हल्ली गांडूळ शेती करत नाहीत शेवटी एडिसन आणि फिलिप्स यातील हा फरक आहे फिलिप्स कंपनीची आर्थिक उलाढाल कितीही झाली तरी एडिसन एडिसन आहे आणि गांडूळ शेती या विषयातील डॉक्टर सौ हेमांगी जांभेकर या एडिसन आहेत सदर उतारा गेले रिहायचे राहुल या राजहंस प्रकाशित प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकातून घेतलेले आहे पुस्तक प्रकाशन वर्ष आहे डिसेंबर दोन हजार सोळा